विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, मेडिकल मेंटॉर, सुयश हॉस्पिटल माढा सोलापूर. आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे फिजिओथेरपी या विषयाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस म्हणजे फिजिओथेरपी कॉलेजेस किती आहेत आणि त्याबद्दल संदर्भात आपण जे काही डिटेल्स आज आपण अभ्यास करणार आहे, त्याचबरोबर जो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला अटॅच असणाऱ्या फिजिओथेरपी कॉलेजेसमध्ये जो कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहिला आहे 2021 आणि तो अपेक्षित 2022 किती असू शकतो या संदर्भात आपण आज स्टडी करत आहे. फिजिओथेरपीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून एकूण 4 फिजिओथेरपीचे गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत, त्याला BPTH असं म्हणतो. तर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा असतं, बॅचलर ऑफ म्हणजे मास्टर ऑफ MPTH म्हणतो, मास्टर ऑफ फिजिओथेरपी. एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 फिजिओथेरपी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि संपूर्ण 4 मेडिकल कॉलेजेसमध्ये मिळून एकूण 90 सीट, म्हणजे 90 सीट्स आपल्याला टोटल आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट फिजिओथेरपीमध्ये आहेत. त्यामध्ये कॅटेगरीवाईज जे काही डिस्ट्रीब्युशन असेल ते, त्यामध्ये एकूण 4 कॉलेजेसमधले मुंबईमध्ये 3 कॉलेजेस आहेत आणि नागपूरमध्ये गव्हर्नमेंट GMCला अटॅच असणारं एक फिजिओथेरपी कॉलेज आहे की ज्या ठिकाणी 20 सीटचं कॉलेज आहे. कॅटेगरीवाईज फिजिओथेरपीमध्ये बघायला गेलं तर ओपनचं 2021 कट ऑफ जे आहे ते GMC नागपूर फिजिओथेरपी, म्हणजे फिजिओथेरपीचं जो कॉलेज GMC नागपूरला अटॅच असणार आहे, तिथे 431 एवढ्या मार्कला शेवटचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेला आहे. EWS कॅन्डिडेटसाठी 379 एवढा कट ऑफ राहिला आहे, ते पण GMC अटॅच असणाऱ्या फिजिओथेरपी नागपूरमध्येच असलं आहे. OBC कॅन्डिडेटसाठी आपल्याला 397 मार्क TNMC म्हणजे टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज ला अटॅच असणारं मुंबईमध्ये स्थित असणारं हे कॉलेज आहे, इथं आपल्याला 397 एवढ्या मार्क्सला सुद्धा फिजिओथेरपी गव्हर्नमेंट मिळालेलं आहे. त्यानंतर फिजे ए या कॅटेगरीसाठी या ठिकाणी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज यामध्ये 247 एवढ्या मार्क्सला सुद्धा मिळालेला आहे. NT1, NT2 आणि NT3 या कॅटेगरीसाठी सुद्धा 300 आसपासच्या मेरिटला विद्यार्थ्यांना दरम्यान LTMC म्हणजे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज फिजिओथेरपी या ठिकाणी मिळालेलं आहे. SC कॅन्डिडेटसाठी 304 मार्काला फिजिओथेरपी गव्हर्नमेंट मिळालेला आहे शेवटचा कॅन्डिडेट, आणि ST कॅन्डिडेटसाठी 180 एवढे जरी मार्क्स पडलेले असले तरीसुद्धा गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे. 2021 हा जो फिजिओथेरपी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एकूण 4 मेडिकल कॉलेजेसमध्ये सगळे मिळून 90 सीट्स आहेत आणि या 90 सीट्समधून हा कॅटेगरीवाईज जो कट ऑफ आहे तो कट ऑफचा व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शक ठरावा आणि पुढच्या वर्षी 2022 ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये फिजिओथेरपी करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांचाही तो मार्गदर्शक ठरावा असं मला वाटते, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. अशाच प्रकारचा कट ऑफ राहील कारण सीट्स हे गव्हर्नमेंटमध्ये खूप कमी आहेत, परंतु फिजिओथेरपी केल्यानंतरसुद्धा करिअरला चांगल्या खूप साऱ्या संधी असू शकतात हे सुद्धा आपण शोधू शकतो. फिजिओथेरपीला स्कोप आहे का खूप वेळा विचारलं जातं, पण मित्रांनो मला असं वाटतं आहे की फिजिओथेरपी हा टॉपिक पहिला समजून घेण्याचा आहे, नंतर त्याच्याबद्दल सर्वे करायचा आहे, रिसर्च करायची गोष्ट आहे, आणि त्यानंतर आपल्याला खरोखर त्याच्यामध्ये जर इंटरेस्टफुल एखादी गोष्ट करायला गेलो तर निश्चित तुमच्या आयुष्याला करिअर मिळेल असंच मला वाटतं आहे, कारण त्यामध्ये सध्या जाणाऱ्यांचा कल थोडा कमी आहे परंतु त्यांची संख्या मात्र प्रत्यक्ष प्रॅक्टिस करण्यामध्ये खूप कमी आहे आणि त्यांची नितांत गरज असणारे कितीतरी महाराष्ट्रामध्ये खेडी आहेत. तुम्ही गव्हर्नमेंटच नाही तर प्रायव्हेट फिजिओथेरपी कॉलेजमध्ये सुद्धा आपण ॲडमिशन करण्यासाठी करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. त्या ठिकाणी तर कमी मार्क्स असले तरी पण तुम्हाला ॲडमिशन होऊ शकतं. अगदी खूप कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्हाला भेटून तुम्ही तुमचं फिजिओथेरपीचं ॲडमिशन काही छोट्या मोठ्या कॉलेजेसमध्ये, जे मुंबई पुण्यामध्ये स्थित नसणाऱ्या कॉलेजेसमध्ये फिजिओथेरपीचं ॲडमिशन आम्ही करून देऊ शकू. एवढंच या निमित्तानं सांगून हा व्हिडिओ आपल्यासाठी मार्गदर्शक ठरावा या उद्देशाने बनवला आहे.
जर आपल्याला ह्याचा व्हिडिओचा उपयोग होतोय असं वाटलं तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला अपडेट मिळत राहतील. एवढंच या निमित्ताने. जय हिंद.